पॉवर्ड बाय टेक्नो. नावाची चर्चा झाली, मुख्यमंत्रीपदाच्या ठराव संमत झालाय, त्यासोबत ठराव विराव संमत काही केला नाही, असं ठराव करता येत नसतो, ठराव कुणी केला म्हणून काय मुख्यमंत्री होता येतं असं नाही. कारखान्याच्या आता कार्यकर्ते उत्साही असतात, बोलतात, एवढंच आहे. आता ते थोडं रोखता येतं का तर बोलतात ते, बाकी याच्यापेक्षा जास्त काही नाही. ज्या मतदारसंघात तुम्ही आज सर्वसाधारण सभेसाठी आला, तिथला उमेदवार कोणत्या पक्षाचा असेल आणि उमेदवार फायनल झालाय का? उमेदवार असेल एवढं खरं आहे, महाविकास आघाडीचा अत्यंत सक्षम उमेदवार असणार, उमेदवार असेल तो महाविकास आघाडीचा असेल, काही अडचण नाही. अनेक नावं सध्या चर्चेत आहेत, त्यातील आहेत आहे आहेत, कारण सध्या विजयाची अपेक्षा ही वाढलेली आहे आमची, विजय हो अशी खात्री महाविकास आघाडीला असल्यामुळे उमेदवारांची संख्या आहे, परंतु योग्य उमेदवार आम्ही देऊ. विवेक बोलले महाविकास आघाडीचे उमेदवार असेल कोपरा, मला माहीत नाही तशी, कारण ही जागा आम्ही असं की राजकारणाच्या व्यतिरिक्त एकत्र येतो आहे सहकाराच्या माध्यमातून, त्यामुळे इथे तर काही चर्चा केली नाही, बाहेर भेटल्यावर विचारू त्यांना. अमरावतीमध्ये काँग्रेसचे आमदार सुलभा खोडके या अजित पवार गटात प्रवेश करतात अशी चर्चा आहे. ठीक आहे, कुणी जात असेल तर त्याला काही अडचण नसते, जागा धरण्याकरता अनेक चांगले तयार असतात. मनोज जरंगे यांनी आज आपलं उपोषण स्थगित करताना मोदींचं सरकार आलं तर ओबीसींना आरक्षण देणार का असा सवाल केलाय, ओबीसींच्या पाठीशी उभे राहणार का? नाही, असं आहे की याच्यामध्ये योग्य न्याय मिळावा सर्वांना, हे तर सतत आम्ही म्हणतो आहे, आणि माननीय राहुलजी तर असं म्हणतायत की एकदा जात गणनाच होऊन जाऊ द्या आणि ज्याच्या त्याचं त्याचं त्याला वाटा देऊन टाका, हे म्हणणारे राहुलजी आहेत, काँग्रेस पक्ष आहे. फडणवीस म्हणतात काँग्रेसकडून लिहून घ्या, शरद पवारांकडून. आम्ही तर सांगितलं का सरळच झटपट जात गणना करून ज्याचा त्याचा वाटा त्याला देऊन टाका, हे आम्ही म्हणतोय ना, आम्ही नाकारत नाही. बिहार सारखं परिस्थिती जर मोदींचं सरकार आलं तर महाराष्ट्रात जनगणना होईल जातीनिहाय? बिहार सारखी स्थिती महाराष्ट्राची आताच झालेली आहे, गोळीबार चाललेले आहेत आपण पाहतोय, ज्या गोष्टी बिहारमध्ये पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार आमदारांना करणं हे कदाचित बिहारमधून ऐकू येत असायचं पूर्वी काही ग्रास, आता ते महाराष्ट्रात ऐकायला येत आहे. ज्या पद्धतीनं तो अक्षय शिंदे मारला गेला याच्यावरती शंका उपस्थित झाले, गुन्हेगार असेल पण गुन्हेगाराला सुद्धा चौकशीनंतर शिक्षा देण्याची पद्धत आहे, हे नेमकं घडतं आहे काय महाराष्ट्रात? महाराष्ट्राचा बिहार सध्याच झालेला आहे, वेगळं बोलण्याची काय आवश्यकता? हायकोर्टाने देखील ताशेरे ओढले आहेत की ही एन्काउंटरची व्याख्या नाही आहे आणि सीडीआर देखील मागवला आहे. नाही नाही, खूप काळजीच्या गोष्टी निश्चितपणे त्यामध्ये आहे आणि त्याचं स्पष्टीकरण जनतेला केलं, न्यायाचं राज्य असलं पाहिजे, कायद्याचं राज्य असलं पाहिजे, न्याय देत असताना चौकशी पूर्ण झाली पाहिजे, गुन्हेगार असेल शिक्षा 100% झाली पाहिजे, परंतु त्याची एक पद्धत आहे, म्हणजे कसाबला सुद्धा फाशी देण्याच्या अगोदर सगळी ट्रायल चालली हे लक्षात ठेवा, मग जर ते त्याला कायद्याचं न्यायाचं राज्य म्हणतात, त्या पद्धतीनं अनेक शंका उपस्थित होत आहेत, लोकांच्या मनात शंका येते नेमकं चाललं आहे काय असं वाटतं आहे, आणि म्हणून बिहार नंतर होईल का काय याच्यापेक्षा बिहार आताच झाला आहे असं लोक म्हणायला लागले. एकीकडे महाविकास आघाडीचं सरकार येईल असा दावा केला जातोय, दुसरीकडे काँग्रेस नेते म्हणतात सर्वांची निवडणुकीच्या तोंडावर काही आमदार. नाही नाही नाही, असं असं ह्या कुणी जात असेल आमदार सोडून तर आम्हाला काहीच अडचण नाही आहे सांगतोय, कारण जे सोडून गेले त्यांचे काय हाल झाले ते पाहिलेले आहेत आपण, जे सोडून गेले स्टेजवर बसत होते ते मागे पाठीमागे 6व्या रांगेला बसायला लागलेत, आता ते मोबाईलवरून डोकं काढत नाही कारण फोटोत येऊ नये म्हणून, ते पाहिले आपण. नांदेडमध्ये काय परिस्थिती झाली वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, एवढा काँग्रेस हा पक्ष आहे तो विचाराचा पक्ष आहे, आणि कुणी सोडून गेला स्वार्थी माणसं सोडून जातात, सोडून गेला म्हणून काँग्रेस पक्षाला कधी कमी झाले नाही, ते वाढतच राहिला, तो वाढतच राहणार. मोवियाची पहिली यादी घटस्थापनेला जाहीर होईल, आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर यादी जाहीर करण्याचा. मला वाटतं की आचारसंहिता तर येऊ शकते पहिल्या दुसऱ्या आठवड्यातच, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा येऊ शकते असं वाटतंय आम्हाला, तर ती प्रक्रिया सुरूच होणार आहे, ती करावं लागेल आम्हाला. को पॉवर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.